पत्रकार क्षेत्रातील प्रत्येक पत्रकार क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येकाचा आज हा जिव्हाळ्याचा दिवस. आजच्याच दिवशी आद्य पत्रकार बाळशास्त्र जांभेकर यांनी दर्पण साप्ताहिक सुरू केले आणि त्या औचित्याने म्हणजे त्या दर्पण पत्रकाराच्या दर्पणाच्या निमित्ताने आज पत्रकार दिन साजरा केला जातो. मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने चिपळूण तालुक्यातील आणि महाराष्ट्रातील सर्व तमाम पत्रकारांना आणि त्यांच्या बंधूंना पत्रकार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. मी आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक माननीय दिवाडकर सर यांना थोडीशी विनंती करतो, त्यांनी आजच्या दिवशी सर्व पत्रकारांना थोडंसं मार्गदर्शन. पत्रकार दिनाच्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि एक विधायक स्वरूपाचा दृष्टिकोन समाजामध्ये निर्माण करण्यासाठी, समाजामधली निराशा आणि चुकीचे विचार यांच्यावर मात करून एक विधायक आणि सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करण्यासाठी पत्रकार हे अहोरात्र काम करत असतात. ते त्यांच्या कामाला समाजाने प्रतिसाद दिला पाहिजे. तसंच माणसाच्या मनाची मशागत करायचं काम पत्रकार करत असतात, चांगले संस्कार जपण्याचं काम करत असतात. या दृष्टीने पत्रकारिता झाली पाहिजे अशी माझी अपेक्षा आहे. माझे सर्व पत्रकार बांधव त्या दृष्टीने काम करत असतात, त्यांना समाजाने पण त्यांच्या कामाचा सन्मान केला पाहिजे, त्यांच्या कामाला प्रतिसाद दिला पाहिजे. आज पुन्हा एकदा सर्वांना शुभेच्छा. 2018 या दिवसाचा सर्वात जास्त महत्त्व यासाठी आहे की देशाचा जो चौथा आधारस्तंभ मानला जातो त्या आधारस्तंभाचा आज पत्रकार दिन या 6 जानेवारीला पत्रकार दिन म्हणून गणला जातो. त्याविषयी माननीय तहसीलदार साहेब जीवन देसाई साहेब यांच्या वतीने शुभेच्छा. नमस्कार. आज 6 जानेवारी पत्रकार दिन, या पत्रकार दिनानिमित्त मी सर्वप्रथम या तालुक्याच्या तहसीलदार या नात्यानं सर्व पत्रकारांना मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो. त्याचबरोबर आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी जे त्या काळात जे विचार मांडले त्यांनाही आणि त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करतो. आज पत्रकार दिन जो साजरा केला जातो, पत्रकार हा समाज आणि त्याचबरोबर प्रशासन यातला दुवा म्हणून काम करत असतो आणि त्याचबरोबर प्रशासन हे शासन आणि लोक यांच्यातील दुवा म्हणून काम करत असतो. म्हणजे थोडक्यात असं आहे की प्रशासन हे लोकांच्यासाठी काम करत असतो आणि पत्रकार देखील समाजाच्या योगदानामध्ये महत्त्वाची जबाबदारी आपली पार पाडत असतो. स्वातंत्र्यपूर्व काळात स्वातंत्र्य चळवळ जी आहे त्या स्वातंत्र्य चळवळीमध्ये आपल्या वृत्तपत्राचं योगदान खूप मोलाचं असं ठरलेलं आहे. त्याचबरोबर संयुक्त महाराष्ट्र चळवळीत देखील आपल्या वृत्तपत्राने अनमोल अशी कामगिरी केलेली आहे आणि त्यानंतर आधुनिक महाराष्ट्राची उभारणीमध्ये देखील सर्व पत्रकार यांनी खूप मोठी मोलाची कामगिरी बजावलेली आहे. त्यामुळं पत्रकार हे विकास पत्रकारितेच्या दृष्टिकोनातून जर बघितलं, जे समाजातील दुर्बल घटक आहे, समाजातील सर्वसामान्य जनता आहे, तर त्यांच्यासाठी खऱ्या अर्थाने शासकीय योजना पोच करण्याचं काम हे पत्रकार बंधू करत असतात. त्याचबरोबर एखाद्या व्यक्तीला जर आपल्या अन्याय झाला की आपल्या एखादी चुकीची घटना समाजात घडते आहे असं कोणाचे जर निदर्शनास आले तरी देखील लोक अगदी हक्कानं पत्रकारांच्या जवळ अशी माहिती देत असतात. याचा अर्थ असा आहे की लोकांना आपल्या अन्यायाला वाचा फोडण्याचं महत्वाचं जे ठिकाण आहे हे पत्रकार आहेत. तर त्यामुळेही पत्रकारांच्याकडं आणि आपली जी न्यूजपेपरची जी ऑफिस आहेत त्यांच्याकडं लोक धाव घेत असतात. याचं कारण की त्यांना
ही खूप मोठा आधार वाटत असतो. आजच्या पत्रकार दिनी चिपळूण तालुक्यातले मराठी पत्रकार परिषद यांच्या वतीनं आज मला आमचा आदर सत्कार केलेला आहे. त्याचबरोबर तालुका वैद्यकीय अधिकारी, सकाळचे ज्येष्ठ पत्रकार दिवाडकर साहेब आणि समीर कुवळे पर्यावरण मित्र, असा चौघांचा गौरव त्यांनी केलेला आहे. इथे तहसीलदार म्हणून काम करत असताना लोकांच्यासाठी काम करणे ही आमची जबाबदारी आहे आणि त्यामुळं समाजात एखादं चांगलं काही आपण जर करत असलो तर त्याची दखल या पत्रकार संघ घेत असतो, याचा आम्हाला पुन्हा एकदा एक अनुभव चांगला आला. तर त्यामुळं हा अत्यंत एक चांगला असा उपक्रम सुरू केलेला आहे, जो समाजात जे काही घटक समाजाच्या योगदानामध्ये, समाजाच्या उभारणीमध्ये किंवा समाजाच्या विकासासाठी जर काही चांगलं योगदान देत असतील तर त्याची दखल घेतली पाहिजे, असा एक चांगला उपक्रम हा पत्रकार संघानं सुरू केलेला आहे. त्याचंही मी मनापासून कौतुक करतो, अभिनंदन करतो. तर त्यामुळं आजच्या पत्रकार दिनानिमित्त सर्व पत्रकार बंधूंना मी मनापासून शुभेच्छा देतो. त्यांनी त्यांचं आयुष्य हे अत्यंत धावपळीचं, अत्यंत गतिमान असं असतं. अशा वेळी देखील आपल्या पत्रकारांनी स्वतःच्या स्वास्थ्याकडे लक्ष दिलं पाहिजे, असं मला आवर्जून सांगावं असं वाटतं. धन्यवाद.